एक ऐतिहासिक क्रीडा नगरी पंचक्रोशी क्रीडांगण पिंपळघर या क्रीडांगणावर रंगतोय गावदेवी चषक 2023 चा एक थरार चार दिवसीय स्पर्धा। आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातल्या लढती एक मातब्बर लढती पाहायला मिळाल्या। त्यातल्या त्यात या ठिकाणी एक प्रेक्षणीय लढत देखील आपण पाहिली। कोंडगाव पोलीस स्टेशनचे संघ आणि यजमान गावदेवी पिंपळघर संघ, तर पंच गेलेले आहेत, फलंदाज आलेले आहेत। पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे। सामना चार षटकांचा आहे। दोन्ही मत्तबर तुल्यबल संघ या ठिकाणी पाहायला मिळतील, जिथे सदानंद म्हात्रे येथे सरका कालिका माता कालवार संघाकडे अष्टपैलू खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला ए जी निंबोली स्पोर्ट यांच्याकडे देखील खूप साऱ्या गोलंदाजीचा फलंदाजीचा भरणा असणारा संघ दोन हात करताना पाहायला मिळेल। सामना चार षटकांचा, पहिलं षटक टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रकाश म्हात्रे पहिल्या षटकाची धुरा जबाबदारी सोपवलेले कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी। तरी इथून निंबोली संघाकडनं आघाडीची जोडी अर्थात नेहमीप्रमाणे विजय गुळवी आणि सीताराम गुळवी अर्थात सीताराम गुळवी याची मला वाटतं सरवली स्पर्धेत अनुपस्थिती थोडीशी जाणवली होती, मात्र विजय गुळवी याच्या बॅटमधून सध्या या हंगामात तिसरा स्पर्धा खेळताना हव्या तशा धावा निघतात विजय गुळवी आणि सीताराम भोई। तर इकडे आमच्या गेटसमोर एक गाडी उभी आहे फोर व्हीलर, तिची देखील तिरीम पडते फलंदाजांवर, तर ती गाडी हटवण्यात यावी। कोणाची असेल तर गाडी हटवण्यात यावी, मागे घ्या रोडवर, रस्त्यावर न्यायचे करायचे आहेत। अर्थात ती सीमा ओलांडली तर पेनल्टी, तुम्हाला दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पुन्हा आणावे लागतील। पुन्हा सामन्याला सुरुवात होते। पॉवर प्लेचं पहिलं षटक सदानंद म्हात्रे याच्या मार्फत, तर डावाची सुरुवात विजय गुळवी आणि सीताराम यांच्या मार्फत। इथे पहिला चेंडू, चेंडू हवेत आहे, झेल सुटलाय, थोडेसे नाराज सदानंद म्हात्रे दिसत आहेत। पहिल्या चेंडूवर यश मिळण्याची शक्यता उपलब्ध झाली होती, संधी वाया घालवली, मात्र त्यावर मिळते एक धाव सुद्धा आणि महत्वाचा विकेट अर्थात विजय गुळवी याच्यासारख्याची विकेट मिळणार होती। हे किती हानिकारक ठरू शकणार आहे येणारे चेंडू सांगतील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सदानंद म्हात्रे। सुरेख चेंडू, अनुभवाचा पुरेपूर वापर करताना सदानंद म्हात्रे दुसऱ्या चेंडूची हाताळणी करतोय निर्धावच्या रूपाने। एक पॉवर प्लेचं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर संधी उपलब्ध करून देताना सदानंद म्हात्रे सीताराम पुढचा चेंडू उडवलाय, मात्र झेल घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही, बरोबर अंदाज घेतला क्षेत्ररक्षकाने आणि इथेही मिळते एक धाव। नंदू पाटील याच्याकडनं सदानंद म्हात्रे हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि संतोष जोशी यांच्याकडनं 500। सुरेख चेंडू, सुरेख चेंडू त्याला म्हणतात अनुभव। अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली की चांगले चांगले फलंदाज देखील कसे चकवले जातात। दोन चेंडू दोन गडी बाद केले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक सदानंद म्हात्रे याच्यासाठी, मात्र पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळताना
आता मात्र सुरेख डॉलरला रिकाम्या क्षेत्राची निवड करताना वाईडीस मिड विकेटला चेंडूला सीमारेषेकडे दरम्यान दोन धावा पूर्ण करताना दिसतात फलंदाज. विजय शेवट या चेंडूवर देखील गडी बाद केलं तरी 500 रुपये, त्रिफळाचित केलं तर 500 रुपये. समोर विजय गुळवी उडवलाय उडवलाय आणि कोणीच नाही, तीन क्षेत्ररक्षक वाट बघत बसले, मी घेतोय की तू घेतोय की हा घेतोय, आणि यामध्येच चेंडू तीन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलाय आणि पुन्हा एकदा असा जीवनदान म्हणता येईल विजय गुळवी आला. पहिल्या षटकात एकाच आक्रमक खेळाडूला ज्या निंबवली संघाकडनं ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्याच फलंदाजाला एकाच षटकात दोन जीवनदान देण्यात यशस्वी ठरलेत कालवर संघ. आणि ह्या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोचली ती फक्त आणि फक्त 5 वर. पॉवर प्लेचं जी रणनीती होती, जी प्रकाश याच्याकडे पहिलं षटक सोपवलं होतं, मात्र पुन्हा काहीतरी गडबड झाली, बदल करण्यात आला आणि त्याचा अनुभवाचा फायदा उचलताना सदानंद म्हात्रे याने आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा दिल्यात. तेही विजय आणि सीताराम यांच्यासारख्या आघाडीच्या फलंदाजांना एक उपयुक्त षटक. तर या ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी उपस्थित झालेले आहेत, त्यांनी आमच्या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे. श्रीनाथजी सकाराम पाटील यांच्याकडनं 1100 रुपये इथे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. तर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य कालवार श्रीकांत अशोक म्हात्रे साहेब यांच्याकडनं देखील 1000 रुपये इथे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. तसेच प्रल्हादजी म्हात्रे सदस्य ग्रामपंचायत कालवार यांच्याकडनं देखील 1001 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. सर्व सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही आयोजकांच्या वतीने आभार मानतो की आपण दिलेला हात आम्ही स्वीकारतोय. दरम्यान दुसरं षटक कालवार संघाकडनं रमाकांत म्हात्रे एक बिनीचा गोलंदाज इथे मात्र टोललंय आणि इथे गचाळ क्षेत्ररक्षणाचा परिणिती परिणाम स्वरूप चेंडू जातोय सीमारेषेकडे येतोय धमधमीत चौकार. पहिल्या पॉवर प्लेच्या चांगल्या षटकांती इथे कमबॅक करताना आपल्याला एजी निंबवली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो विजय गुळवी याला जे तुम्ही दोन जीवदान दिले ते किती महागात पडेल हे येणारे काही चेंडू सांगतील. अर्थात जी क्षमता विजय गुळवीमध्ये आहे इथे आखोड टप्प्यात चेंडू हलक्यात सटवलंय, कोणतीही मेहनत नाही, इथं गचाळ क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र सीताराम याच्या रूपाने पहिल्या गडी बाजवते धावचीच्या रूपात सांघिक 10 या धावसंख्येवर. तर जाऊया आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे जिथे व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय प्रल्हाद म्हात्रे साहेब सदस्य ग्रामपंचायत कालवार. शब्द सुमनांनी यांचं देखील स्वागत करतोय. तर नवीनच उपस्थित झालेले वळ संघाचे एक आक्रमक खेळाडू अष्टपैलू खेळाडू मंगेशजी भुईर यांचा देखील शुभसन्मान नंदू पाटील याच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. तर आम्ही आधीच्या 3 सन्मानित पाहुण्यांचा सन्मान केलेला आहे आणि आमचा आग्रह असेल की परवा बक्षीस समारंभाच्या वितरणाच्या वेळी आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे, अवश्य यायचं आहे. तर इथे आपण पाहतोय या सामन्याचं दुसरं षटक हाताळताना रमाकांत पहिल्या चेंडूवर एक चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव देऊन एका धावचीत केलेला आहे फलंदाजाला सीताराम याला टोळवलाय. इथे मात्र झेलचा प्रयत्न नाही, अंदाज आणि वेध या क्षेत्ररक्षकाला घेता आला नाही. अर्थात
एक तर चेंडूवर जायला हवा होता, तरच इथे काहीतरी घडलं असतं, दरम्यान चौकार वाचवू शकले नाही, चौकाराने धावसंख्या ला आकार येतोय एक गडी बाद 14. रमाकांत एक जुना जाणता खेळाडू, कालवार संघाकडनं गोलंदाजीची धुरा, मात्र इथे जी जोडी खेळपट्टीवर आहे विजय आणि राम, ही एक अशी एजी निंबवली संघाची जोडी आहे की यांच्या बॅटमधून निघणारे फटके हे अप्रतिम असतात. अर्थात विजयाला दोन जीवदान तुम्ही दिलेलेच आहेत आणि ते संधीचं सोनं करण्याचा मानस विजयाचा निश्चितच असणार आहे. मात्र राम पुढच्या चेंडूला फेस करताना पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र हवा तसा संपर्क नाही. सिली मेडॉनच्या दिशेने चेंडू थांबतोय एकेरी धावेसाठी. इथे एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होताना पाहतोय आपण, एक गडी बाद 15. साधारण मात्र याने पॉवर प्लेचं चांगलं षटक हाताळल्यानंतर पुन्हा कमबॅक करताना निंबवली संघ पाहायला मिळतोय. आतापर्यंत रमाकांत याच्या षटकात 10 धावा आलेले आहेत. पुढे येऊन मारलेला फटका आहे, दोन क्षेत्ररक्षक अडवण्यासाठी सज्ज, मात्र चेंडू अडवण्यात यश पण दोन धावा वाचवू शकत नाहीत. या दुहेरी धावेने धावसंख्या पोचते 17. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना एक दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. एजी स्पोर्ट निंबवली, कालिका माता कालवार मातब्बर संघ इथे उडवलाय रिकाम्या क्षेत्राची निवड. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि त्यावर देखील सहजरित्या दोन धावा पूर्ण करतोय तो विजय गुळवी. या दुहेरी धावेने धावसंख्या पोचले दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19. एक बऱ्यापैकी सरासरी राखताना आपल्याला एजी निंबवली संघ देखील पाहायला मिळतोय. तर एक चांगल्या षटकानंतर कालवार संघ देखील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अर्थात दोन षटकांच्या समाप्तीनंतर बऱ्यापैकी धावसंख्या म्हणता येईल निंबवली संघासाठी एक गडी बाद 19. तर आता पाहण्यासारखं ठरेल येणारे 12 चेंडू, अर्थात हे हाणामारीची दोन्ही षटकं आतापर्यंत फक्त एक गडी बाद झालेले, अर्थात त्यांच्याकडे अजूनही 9 गडी शिल्लक आहेत आणि चेंडू आहेत येणारे 12 आणि धावा जमवायचे आहेत. किती जमवत आहेत ते पाहण्यासारखं ठरेल. तर तिसरं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय योगेश म्हात्रे. हा एक जुना जाणता खेळाडू आहे, त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील, मात्र हेही विसरून चालणार नाही. जी खेळपट्टीवर जी जोडी आहे राम आणि विजय गुळवी, ही देखील कमी प्रतीची जोडी नाही आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करताना आपण पाहतोय या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न, चकवलंय राम याला, चेंडू जातोय निर्धावच्या रूपाने. धावसंख्या स्थिर एक गडी बाद 19. पुन्हा फटका फसलाय आणि इथे गोलंदाज देखील फसलाय. चेंडू मात्र नको त्या दिशेला जाताना दोन धावा पूर्ण करतायत फलंदाज राम आणि विजय. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पोचते तो एक गडी बाद 21. पुन्हा एकदा राम फुल टॉस चेंडू बनवलाय, चेंडू हवेत आहे, मात्र तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. मात्र लॉंग ऑफच्या दिशेतून क्षेत्ररक्षक सरसावला आणि फक्त एका धावेवर थांबवलं. धावसंख्या पोचते एका गाड्याच्या मोबदल्यात 22. तिसरं षटक प्रगतीपथावर योगेशच्या माध्यमातून
प्रयत्न राम आणि फलंदाजाचे चांगले, मात्र इथे धावचीतच्या रूपात फलंदाज बाद होतोय। धावचीच्या रूपात सांघिक हा दुसरा गडी बाद होताना दिसतोय आपल्याला, एजी निंबोली संघाचा। सांघिक 23 या धावसंख्येवर आता मात्र इथून पाहण्यासारखं ठरेल, कारण विजय गोवी तत्पूर्वी सीताराम हा धावचीत झाला होता, त्यानंतर विजय धावचीत बाद झालेला आहे, तर राम खेळपट्टीवर नवीन फलंदाज येतोय सुनील गोळवी। भरपूर फलंदाजीचा भरणा असलेला संघ एजी निंबवली, एकाहून एक सरस फलंदाजी। पाहूया येणारे काही चेंडू शेष त्यावर किती धावा जमवत आहेत। आतापर्यंतची स्थिती आहे 2-23। फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगला समाचार घेताना फलंदाज सुनील याच्या बॅट मधून निघतायत 2 धावा, धावसंख्या पोहोचते 25 वर, 2-25 बाद झालेले फलंदाज सीताराम आणि विजय गुळवी। विजय गुळवीला 2 जीवदान मिळाल्यानंतर हवा तसा फायदा उचलता आला नाही। पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत योगेश फसवे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, मात्र त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद देताना सन्मानजनक ही 1 धाव येते। इथे मात्र तिसरं षटक हे कालिका माता कालवार संघाकडनं संपलेलं आहे आणि 3 षटकांती एजी स्पोर्ट निंबोली संघाची धावसंख्या आहे 2-26। तर ही एकेरी बाजू संपण्यासाठी फक्त 1 षटक बाकी आहे, तत्पूर्वी मी पाचारण करतोय सोनादेवी टेमघर आणि शेलूमाता वर्ल्ड या दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रथम ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आमच्या व्यासपीठाजवळ, कर्णधाराने यायचं आहे, ही हे षटक संपल्याबरोबर आपल्याला नाणेफेक करायची आहे। ही एक पुढची लढत जोरदार पाहायला मिळणार आहे मातब्बर तुल्यबळ संघादरम्यान। दोन्ही संघांच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्याने आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे। दरम्यान कालवार संघाकडनं शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज धर्मेश। पाहूया कुठपर्यंत रोखतोय या जोडीला, अर्थात सुनील आणि राम ही भरभक्कम जोडी खेळपट्टीवर तग धरून आहे एकेरी बाजू संपण्यासाठी शेवटचं षटक। प्रयत्न टोळवण्याचे जोरदार आहेत, मात्र हवे तसे बॅट आणि चेंडू याचा संपर्क होत नाही, तरी देखील मिळताय 2 धावा। या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 2-28। इथून येणाऱ्या 5 चेंडूंवर खूप साऱ्या धावा जमवाव्या लागतील, कारण हे क्रीडांगण तुम्हाला 40+ आसपास जाणं क्रमप्राप्त आहे आणि तसा खेळ करण्याचा येणारे 5 चेंडू सांगून जातील। धर्मेश इथे उडवलाय, इथे उडवलाय, मात्र कोणताही झेल घेण्याचा प्रयत्न नाही, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार। इथे देखील आपण या सामन्यात 3 वेळा असा प्रकार बघितला की चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि चौकाराने धावसंख्या पोहोचते ती 2-32। धर्मेश पुन्हा एकदा धर्मेश बॉलिंग मार्गावर, इथे सुनील पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने रिकाम्या क्षेत्राची निवड केलेली। दरम्यान क्षेत्ररक्षण हा प्रतिम, त्यावर 2 धावा पूर्ण करताना धावसंख्या पोहोचते 34। धर्मेश अचूक टप्प्याची गोलंदाजी करतायत, मात्र हाणामारीचे षटक असल्या कारणाने
इथे अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न याची निंबोवली संघाकडनं देखील पाहायला मिळतोय. सन्मानजनक धावसंख्या उभारलेली आहे आतापर्यंत 2 गडी बाद 34. पुन्हा जमिनीलगत खेळून काढलेला चेंडू येतोय लॉंगऑफच्या दिशेने. तिथे सदा मैत्री यांच्याकडनं चांगले क्षेत्ररक्षण. एकापेक्षा काही नाही. धावसंख्या 35, 2 गडी बाद 35. पुन्हा एकदा धर्मेश कमबॅक करताना कालवार संघासाठी. धर्मेश उजव्या हाताने मारा करतोय. इथे जोरदार टोळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटची हलकीशी कड घेऊन पहिल्या स्लिपच्या दिशेने चेंडू एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने धावसंख्या पोचते ती 2 गडी बाद 36. ही एकेरी बाजू संपण्यासाठी मला वाटतं अंतिम चेंडू असावा. दरम्यान शेलूमाता वर्ल्ड आणि शेवटचा चेंडू उडवलाय सदा मात्र चेंडू खाली येताना दिसतोय आणि सहज सोपा कठीण जल सहज सोपा करून हा गडी बाद होताना दिसतोय. इथे एक बाजू संपलेली आहे सांघिक 36 धावांवर. ही एक बाजू निंबोवली संघाकडनं संपलेली आहे आणि 24 चेंडूत 37 धावांचं एक बऱ्यापैकी आव्हान सन्मानजनक आव्हान उभं केलेलं आहे कालवार संघासाठी. तर कालवार संघाने आपले खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचंय लगेचच. तर यापुढील सामना शेलूमाता वर्ल्ड तर सोनादेवी टेमघर संघाने एक नाणेफेकीचे ठेवायचंय. आम्ही आपल्याला 2 पुकारा दिलेला आहे की आपण ऑफिशियल नोंद देखील केलेली नाही आणि नाणेफेक देखील करायची आहे. चला शेलूमाता वर्ल्ड संघाचा कर्णधार व्यासपीठासमोर या. इथे व्यासपीठावर आमचे सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत अर्थात प्रल्हादजी म्हात्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य कालवार यांच्या शुभ हस्ते या उभय संघाची नाणेफेक केली जाईल. त्यांच्या सोबत असतील यंग ग्रामपंचायत सदस्य कालवार श्रीकांतजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी नाणेफेकीसाठी आम्ही यांना पाचारण करतोय. तर शेलूमाता वर्ल्ड सोनादेवी टेमघर या संघादरम्यान एक बलाढ्य तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. मंगेश भोईर तर काळूराम संघनायक या ठिकाणी सन्माननीय प्रल्हादजी म्हात्रे श्रीकांतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते पुढील सामन्याची. युसीएनच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांना पाहता घरोघरी इथे नाणेफेक होताना प्रल्हादजी म्हात्रे श्रीकांतजी म्हात्रे आणि इथे शेलूमाता वर्ल्ड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि कर्णधार सांगतायत की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. तर दोन्ही संघांना शुभेच्छा आणि विनंती की हा सामना संपल्याबरोबर वर्ल्ड संघाने आपला लवाजमा मैदानाकडे रवाना करायचा आहे अर्थात आजचा शेड्यूल पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याला आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. तर सोनादेवी टेमघर संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपले फलंदाजी देखील करण्यासाठी आपण खेळाडू कक्षाकडे हा सामना संपल्याबरोबर रवाना व्हायचा आहे. दरम्यान या ठिकाणी एकेरी बाजू संपल्यानंतर वर्ल्ड संघाचा संघनायक पुन्हा एकदा आमच्याशी संपर्क करायचा आहे. मंगेशजी भोईर आमच्याशी संपर्क करायचा आहे वर्ल्ड संघाचा संघनायक. ओके धन्यवाद. तर या ठिकाणी आपण जाणार आहोत क्रीडांगणावर जिथे एजी निंबवली या संघाने कालिका माता कालवार संघासाठी आव्हान उभं केलंय ते 37 धावांचं आणि ते पेलवण्यासाठी पाहूया कालवार संघाकडनं आघाडीची जोडी कोण येते. तर निंबवली संघाकडनं विजय राम सुनील यांच्यासारखे गोलंदाज काय करतायत. थोड्याच वेळात याही सामन्याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. या पुढील सामन्यासाठी
दुर्वा ठिकाणी जे आम्हाला ट्रॉफ्या प्राप्त झालेल्या आहेत त्या स्वर्गीय शांताबाई बाळाराम पाटील हिच्या स्मरणार्थ हिच्या सुपूर्त संतोष बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर सौ स्वाती भोलेनाथ पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळगर रांडोली यांच्या माध्यमातून श्री भोलेनाथ जयराम पाटील त्यांच्या सौजन्याने द्वितीय क्रमांकाची एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय विष्णू श्रीपत वाकडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे श्री रमाकांत विनायक वाकडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. तर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय नरेश सीताराम पाटील आमच्या अमर संघाचे पहिले कर्णधार यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र समाजसेवक श्री आनंद नरेश पाटील यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आकर्षक चषक पाहायला मिळतोय. तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर असे जे तीन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ते आमच्या गावचे समाजसेवक राम वामन पाटील यांच्या माध्यमातून सर्व बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा आभार. तर संपूर्ण स्पर्धेसाठी जी चेंडूची व्यवस्था झालेली आहे ती श्री हेमंत एकनाथ पाटील मेडिकल स्पेक्ट्रम मेडिकल भिवंडी यांच्या माध्यमातून तर रमाकांत विनायक वाकडे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. सर्वांचा मनपूर्वक आभार. तर जाऊया पुन्हा खेळपट्टीवर जिथे 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी कालिका माता खारगाव संघाकडनं आघाडीचे जोडे आले सदानंद म्हात्रे त्याच्यासाठी लगेचच बक्षीस उपलब्ध झालेलं आहे. षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये संतोष जोशी यांच्याकडून. तर या ठिकाणी गावदेवी वॉटर सप्लायच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इथे आमचा समालोचन कक्ष आहे लाईव्ह छे या व्यतिरिक्त पंच यांना जेवणाची व्यवस्था जी केलेली आहे ती अर्थात जितेंद्र उर्फ बाळा रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून केली चविष्ट जेवण रुचकर जेवण. इकडे विजय गुळवी येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी निंबवली संघाकडनं. तर सदानंद म्हात्रे हॅट्रिक षटकारासाठी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पहिला चेंडू 37 धावा 24 चेंडू 37 धावांचं लक्ष. विजय पहिलाच चेंडू जोरदार सर थर्ड सर्कल मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. इथे पहिला गडी धावचीच्या रूपात बाद होतोय आणि निंबवली संघ खातं उघडतोय. धावचीचा एक फलंदाज डगआउट मध्ये जाताना शून्यावर किशोर याच्या रूपात. फटका चांगला होता कदाचित पहिला प्रयत्न झाला असता तर निश्चिताची धाव पूर्ण झाली असती. मात्र सदानंद म्हात्रे यांनी नकार दिला आणि इथेच नॉन स्ट्रायकर फलंदाज किशोर याला आपली विकेट गमवावी लागलेली आहे धावचीच्या रूपात शून्य.
मात्र माफक असं लक्ष आहे 24 चेंडू 37 धावांचं. पाठलाग करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण जसं सदानंद म्हात्रे यांनी हाताळलं 5 धावा दिल्या होत्या त्या पावलावर पाऊल विजय गुळवी ठेवतो की काय त्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतोय प्रकाश. फुल टॉस चेंडू फायदा उचलता आला नाही हलकासा अपील मात्र पंच दक्ष पंच आमचे भाऊ पाटील सांगतायत काही प्रतिसाद देत नाहीत अर्थात चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात म्हणता येईल ती विजय गुळवीच्या माध्यमातून. फसव्या चेंडूची फेक करताना एक लॉलीपॉप चेंडू सदानंद म्हात्रे याच्यासाठी उपलब्ध करून दिला होता हवा तसा फायदा उचलता नाही. लागोपाठ दोन चेंडू निर्धाव जात आहेत. इथे मात्र हवा तसा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटचा मात्र एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडताना अकाउंट ओपन करताना पाहतोय सदानंद म्हात्रे एक गडी बाद एक. 24 चेंडूत 37 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय तो कालिकमाता कालवार संघाला रोखण्याचं काम करतोय विजय गुळवी. इथे प्रकाशाच्या बॅटमधून निघाला जमिनीलगतचा फटका 30 यार्ड सर्कलमध्ये अडवण्यात मात्र यश एकापेक्षा काही नाही. एकेरी धावेने धावसंख्या संत गतीने का होईना एक गडी बाद दोन. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विजय गुळवी तर सामना करण्यासाठी सज्ज सदानंद म्हात्रे 24 चेंडू 37 धावा. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न चकवलाय चेंडू उसाळले यष्टीरक्षक हाताने निर्धावच्या रूपाने धावा संख्या स्थिर एक गडी बाद दोन. इथे मात्र रिकाम्या क्षेत्राची निवड करताना लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय सीमापार येतोय चौकार. पहिल्या चौकाराची नोंद करताना सदानंद म्हात्रे याच्या बॅट मधून आणि या चौकाराने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावे फलकावर धावा लागतायत त्या एक गडी बाद सहा. इथे मात्र एक पाऊल पुढे टाकताना दिसतोय कालिका माता कालवार अर्थात याची निंबोली संघाने पहिल्या षटकात सदानंद म्हात्रे याने फक्त 5 धावा दिल्या होत्या स्ट्रायकर गोलंदाज सदानंद याने तर दुसऱ्या बाजूने एजी निंबोली संघाने स्ट्रायकर गोलंदाज विजय गुळवी याच्या माध्यमातून दिले आहेत 6 धावा. तर पुन्हा एकदा सदा मात्र याच्यासाठी बक्षिसांची खैरात. हॅट्रिक चौकारांसाठी 500 रुपये तर हॅट्रिक षटकारांसाठी 2000 रुपये. पण हे चुकीचं आहे 11 खेळाडू खेळतायत संघासाठी आणि तुम्ही एकाच खेळाडूवर बक्षीस लावता हे याच्यामध्ये स्वार्थ दिसतोय. अर्थात सदा मात्र पुन्हा एकदा संधी हॅट्रिक चौकारासाठी 1000 तर हॅट्रिक षटकारांसाठी 2000. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज राम धुरा सांभाळताना पहिल्या षटकात फक्त 6 धावा जमवता आल्यात 37 धावांचा पाठलाग करताना कालिका माता कालवार प्रकाश आणि सदा म्हात्रे जोडी. प्रकाश आखोडी टप्प्याचा चेंडू दिशाहीन चेंडू मात्र अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या भर पडते धावसंख्या होते 5-7. हा सदा मात्राने षटकार मारला तर गणेश ठाकरे षटकारांच्या हॅट्रिक केल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय सदस्य ग्रामीण 40+ गणेश ठाकरे ग्रामीण
दरम्यान राम याच्या माध्यमातून चेंडू जातो निर्धाव प्रकाश 24 चेंडू 37 धावांचं जे आव्हान आहे लक्ष्य आहे त्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय कालिका माता कालवार संघ ज्याने आतापर्यंत धावफलकावर लावलेले आहेत फक्त 7 धावा. प्रकाश जोरदार टोळण्याचा प्रयत्न इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू सरसावला एका धावेसाठी एकेरी धावेने धावसंख्येत भर धावसंख्या पोचते 8 दुसरे षटक प्रगतीपथावर राम याच्या माध्यमातून तत्पूर्वी विजय गोळी याने फक्त 6 धावा खर्ची घातल्या होत्या तर राम कसा रोखण्याचं काम करतोय आता मात्र स्ट्राईकला सदा म्हात्रे ज्याच्या बॅटमधून एक चौकाराची नोंद झालेली आहे 37 धावांचा पाठलाग करताना राम इथे मात्र चेंडूला हाफ व्हॅलीमध्ये घेण्याचा प्रयत्न सदा मात्र याच्या माध्यमातून इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथेही प्रकाश हा धावचीच्या रूपात डगआउटमध्ये जाताना पाहतोय इथे धावसंख्येमध्ये फारसा बदल नाही तेजी नाही धावसंख्या 9-2 बाद होणारा फलंदाज किशोर आणि प्रकाश सदानंद खेळपट्टीवर तग धरून तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय प्रकाश याच्या जागेवर मुकेश योगेश. आता योगेश हा एक असा खेळाडू आहे फलंदाज आहे की याच्या बॅटमधून हव्या तशा धावा निघू शकतात अर्थात त्याला साथ सोबत द्यावी लागेल सदा म्हात्रे याला अर्थात सदा म्हात्रे याच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे हॅट्रिक चौकारांसाठी हॅट्रिक षटकारांसाठी मात्र त्या दिशेने जोखीम पत्करताना जोखीम घेताना सदा म्हात्रे दिसत नाहीत पण योगेश खेळपट्टीवर आल्यानंतर एक दमदार फलंदाजी पाहायला मिळेल निश्चितच मात्र त्याला प्रत्युत्तरादाखल एजी निंबवली राम आणि योगेश गुळवी याने चांगल्या षटकाची हाताळणी करताना आपण पाहायला मिळते खेळपट्टीवर पुन्हा एकदा राम योगेश सफल क्रॉस होऊन स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये खेळून काढल्या चेंडूचा सीमारेषेकडे आणि कोणतीही संधी नाही कोणताही क्षेत्ररक्षक नाही मिळतोय चौकार मी म्हटल्याप्रमाणे योगेश याच्याकडे क्षमता आहे आणि ती गरज आहे त्याच्या संघासाठी या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 इथून 37 धावांचा पाठलाग करताना आपण कालिका माता कालवार संघ पाहतोय तर इथून षटकातला पुढचा चेंडू राम याच्या माध्यमातून समोर योगेश याच्या बॅटमधून निघाला एक अप्रतिम चौकार तर सदा म्हात्रे याच्या बॅटमधून निघालेला एक चौकार धावगती दुसऱ्या षटकात षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या आहे 2-13 इथे जोरदार टोळण्याचा प्रयत्न इथून क्षेत्ररक्षकामधून गलती झालेली आणि या चुकीचा फायदा उचलताना एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण करताना धावसंख्या पोहोचलेली आहे ती 14 यष्टीरक्षक सीताराम गुळवी जुना जाणता खेळाडू खूप सारी गुणवत्ताने भरलेला खेळाडू मात्र इथे चुकी होताना पाहते त्याच्या हातून पुन्हा एकदा रामसज्ज गोली मार्कवर जिथे सदा म्हात्रे पुढच्या चेंडूला सामना करण्यासाठी इथे दिशाहीन चेंडू पंच सांगतायत हा वाईट चेंडू आहे अतिरिक्त धाव्याने सांघिक कामगिरीत भर पडताना पाहतोय 2-15 37 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय कालिका माता कालवार संघाला पुन्हा एकदा राम उजव्या हाताने मारा करतोय इथे सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न चकवलाय आणि चेंडू जातो निर्धावच्या रूपात यष्टीरक्षकाकडे इथून मात्र 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळते आणि धावफलकावर धावा आहेत त्या 2 मोबदल्यात 15 इथून जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूत आमचा गोल्डन फिंगर गुणलेखक दक्ष गुणलेखक सांगतायत की 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे ती कालिका माता कालवार संघाला तर ह्या 22 धावा
डिफेन्स करायचे आहेत त्या ए जी स्पोर्ट निंबवली संघाला असे कोणते गोलंदाज येणारे दोन असतील की ते 12 चेंडूत 22 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतील, अर्थात त्यांच्याकडे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे सुनील आणि अनिल, ह्या दोन गोलंदाजांवर संपूर्ण ए जी निंबोली संघाची भिस्त असणार आहे. आणि निश्चितच सुरुवात चांगली करून दिली होती ती योगेश गुळवी याने, विजय गुळवी याने, मात्र पॉवरप्लेच्या षटकात 6 धावा दिल्या होत्या, त्या उलट सदा मात्रे याने पॉवरप्लेच्या षटकात 5 धावा दिल्या होत्या. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. योगेश आणि सदा खेळपट्टीवर. सुनील अकोट टप्प्याचा चेंडू नव्हता, मात्र बनवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी चेंडू खेळून काढलेला आहे, मात्र एकापेक्षा काही नाही. आणि एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येत भर घालताना योगेश धावसंख्या 16 दोन गडी बाद 16. इथे पाहूया सदा मात्रे, खूप साऱ्या अपेक्षा. आणि इथे एसटी वाकवली, डावी एसटी वाकवलेली आहे गोलंदाज सुनील याने. मला सहकारी संदेश वखर याने सांगितलं की गुणवंत असा गोलंदाज आहे सुनील आणि त्या पाठोपाठ अनिल, तर ही जोडी आपल्या संघाचा कमान कुठपर्यंत नेणार आहे ते पाहायला मिळणार आहे. दरम्यान सदा मात्रे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. एका चौकाराची नोंद करताना सांघिक 16 धावांवर हा तिसरा गडी बाद होते. इथून मात्र समीकरण थोडस बदलताना पाहायला मिळेल. इथे समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन एट 4 राकेश. हा एक तंत्रशुद्ध फलंदाज नेहमी कलमार संघाकडनं चांगले. इथे झेल उडालाय, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. इथे दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि पूर्ण देखील. इथे दुहेरी धाव घेताना धाव फलक हलता ठेवलेला आहे. 3 गडी बाद 18 जाऊन पोहोचलेले आहे. 37 धावांचा पाठलाग करताना 9 चेंडूत 19 धावांची गरज. हे समीकरण पुन्हा एकदा खेळपट्टीवर असणाऱ्या राकेश आणि योगेश या जोडीसाठी. येणारे चेंडू आहेत 9, जिंकण्यासाठी धावा आहेत हवे आहेत ते 19. पुन्हा एकदा सुनील उलटो चेंडू, इथे पायावर चेंडू आदळला आणि पंच आमचे भाऊ पाटील सांगतायत कोणताही क्षणाचा विलंब न घेता की हा फलंदाज पायचित, डेफिनेटली पायचित आहे. आणि या पायचितच्या स्वरूपात हा सांघिक 4 गडी कालवार संघाला एक मोठा धक्का राकेशच्या रूपात. मी म्हटलं की राकेश याच्याकडे क्षमता आहे, एक उपयुक्त गुणवान गुणवंत खेळाडू, मात्र इथे एक लॉलीपॉप चेंडूवर आपला बळी देताना पाहायला मिळतोय. आणि इथे दडपण वाढतंय ते कालिका माता कालवार संघाकडे, अर्थात समीकरण बदललेलं आहे. नवीन फलंदाज येतो नितीन म्हात्रे. पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 8 चेंडू 19 धावा, मात्र काही घडू शकतं, सामना संपलेला नाही. इथे सदा म्हात्रे याच्यासाठी बक्षिसांची खूप मोठी खैरात लावण्यात आली होती, मात्र कमवता आलेले नाहीत. इकडे सन्माननीय सदस्य गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून, संतोष जोशी याच्या माध्यमातून, तर नंदू पाटील याच्या माध्यमातून बरंच सारा बक्षिसांचा वर्षाव. पण सदा म्हात्रे यांनी बक्षिसांना महत्त्व न देता आपला संघ कसा विजयी होईल याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुनील उजव्या हाताने मारा करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू, मात्र सुरेख टप्पा आणि उंची दिली, फलंदाजाला वेध घेता आला नाही.
परिणाम स्वरूप चेंडू जो निर्धाव विसावतो एसटी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपाने समीकरण बदलताना पाहतोय. येणारे चेंडू आहेत 7 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 19. खूप मोठं कठीण असं लक्ष होत चाललेलं आहे. इथे एखादं मोठा फटका येणं कालिका माता कालवार संघासाठी क्रमप्राप्त आहे. तर कमब्या आलाय, मोठा फटका आलाय आणि निश्चितच षटकाराची नोंद करताना इथे कमबॅक केलं तो कालवार संघाने. इथे मात्र समीकरणात खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे. येणारे चेंडू 6 आणि आमचे गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड सांगतायत की जिंकण्यासाठी 6 चेंडूत धावा हव्यात 13. पहा कशी सामन्याला कलाटणी मिळते. एका क्षणी वाटलं होतं की कालवार संघ अडचणीत येतोय, दुसऱ्याच चेंडूवर पुन्हा पलटवार करताना आपल्याला पुन्हा एजी स्पोर्ट निंबोली संघ अडचणीत येताना दिसतोय. यालाच म्हणतात क्रिकेट आणि ही तर क्रिकेटची पंढरी आहे. पंचक्रोशी क्रीडांगण पिंपळावर निश्चिताचा हा षटकार कदाचित या सामन्याला कलाटणी देणारा षटकार मानला जातोय की काय हे येणारे 6 चेंडू सांगून जातील. अर्थात यापुढील सामना एक मातब्बर तुल्यबल संघादरम्यान शेलू माता वर्ल्ड तर विपक्ष सोनादेवी टेमगड, अर्थात एका बाजूला काळूराम तर दुसऱ्या बाजूला मंगेश भुईर. तर पंचांना देखील विनंती असेल आणि दोन्ही संघांना देखील सहकार्य करा. कालचा एक सेमीफायनलचा सामना आजच्या शेड्यूलमध्ये खेळवायचा आहे. या विभागातील आरपीआयचे प्रमुख नेतृत्व नारायण जाधवजी यांचं येथे आगमन झालेलं आहे. आम्ही शब्द सुमनांनी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. गेली अनेक वर्ष या क्रीडांगणावर जेव्हा स्पर्धा भरतात यांची उपस्थिती प्रार्थनीय दर्शनीय असते. त्यांच्यासोबत आमचे परम मित्र दत्तूजी भोईर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तर जाऊया खेळपट्टीवर. इथे समीकरण झालेलं आहे. येणारे चेंडू आहेत 6, जिंकण्यासाठी धावा हव्यात कालवार संघाला त्या 13. रोखायचे आहेत, रोखण्यासाठी सज्ज अनिल. जसा संदेश वखर यांनी आम्हाला सांगितलं की सुनील आणि अनिल ही निंबोली संघाकडे जोडी आहे, गोलंदाजीचा भरणा आहे. पाहूया डिफेन्स करण्याचं काम अनिल याच्यावर. अनिल 6 चेंडू 13 धावा. योगेश जोरदार टोलवलंय, इथे छेल होण्याची शक्यता नाकार. छेल सुटला दरम्यान आणि योगेश ह्याच्या माध्यमातून 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. प्रयत्न खूप सुंदर होता. मी तर म्हणतो बऱ्याच अंशी झेल घेतला देखील होता, मात्र काय म्हणतात आनंद व्यक्त करण्याच्या भरात हा झेल हातातून सुटला. सेलिब्रेशन करण्याच्या नादात हा झेल सुटलेला आहे. एक अति उत्साह पाहायला मिळाला, मात्र त्यावर 2 धावा वसूल करताना कालिका माता कालवार संघ पोचतोय. आता इथे समीकरण बदलताना दिसतोय. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 11. इथे मात्र सल्लामसलत करताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र विलंब लावायचा नाही. तर या पुढील लढत आपण पाहणार आहोत एक मातबर तुल्यबल संघादरम्यान, जिथे सज्ज आहे छेलू माता वळ तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर. एक मातबर संघ. तर पंचांना देखील विनंती असेल विलंब करायचा नाही, कारण खूप मोठा शेड्यूल आहे, खूप सारे सामने खेळवायचे आहेत, निर्णय द्यायचा आहे.
निर्णय येण्यापूर्वी पहिली गोष्ट क्षेत्ररक्षक ने क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय काही असेल तुम्ही विलंब करतायत, सामने खूप खेळवायचे आहेत, पंच निर्णय देणारच आहेत। तर काय घडलंय काय बिघडलंय हे थोड्या क्षणात आपल्याला कळणारच आहे, मात्र इथे सामन्याला रंगत निर्माण झालेले निश्चित। दोन्ही संघांना आशा, दोन्ही संघांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। तर इथे झेल सुटलेला आहे, अर्थात या दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत। इथे सर्व कमिटी मेंबर उपलब्ध आहेत, तर डावाला सुरुवात करूया। समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे, येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी धावा हवे आहेत ते 11, योगेश आणि नितीन, सुनील, अनिल। अकोडे टप्प्याचा चेंडू हलकेच पॉइंटच्या दिशेला ढकलून काढलाय, इथेही योगेश याच्या माध्यमातून दोन धावा सहज पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय मात्र नकार दिलाय। इथे योगेश याने आणि दोन धावा वसूल करताना धाव फलक हलता ठेवताना धाव फलकावर धावा लागत आहेत त्या 28। इथून समीकरण पाहूया, चेंडू राहिले 4 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 9। अजूनही योगेश आणि नितीन खेळपट्टीवर, नितीन याच्या बॅटमधून एक षटकार निघालाय, पाहूया स्ट्राईक कोण रोटेट करतोय। अनिल टोलवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः सुनील, इथे मात्र योगेशच्या रूपात एक मोठा धक्का बसताना दिसतोय कालवार संघाला, आणि इथून समीकरणात देखील बदल होताना पाहायला मिळतोय। येणारे चेंडू असतील 3 आणि धावांची आवश्यकता असेल ती 9। फार चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते उपस्थित प्रेक्षक वर्गाला, आणि UCN लाईव्हच्या माध्यमातून आपण घरबसल्या कोणी सामने पाहत असाल त्यांना देखील हा सामना परभणीचा एक मनोरंजक असा सामना पाहायला मिळतोय। समीकरण बदललंय, 3 चेंडू 9 धावांची गरज, रोमांचक असा सामना, चांगल्या स्थिती रोमांचक स्थितीत आलेला सामना। नवीन फलंदाज येतोय देवीदास, देवेश इथे नॉन स्ट्रायकरला जो फलंदाज आहे नितीन याच्या बॅटमधून षटकार निघालेला होता, कदाचित स्ट्राईक रोटेट झाली असती तर पुन्हा एक आशा पल्लवी झाल्या असत्या। पुन्हा एकदा अनिल बॉलिंग मार्कवर, 3 चेंडू 9 धावा, इथे पुन्हा चेंडू हवेत आहे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय। इथे मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेताना नवीन फलंदाज दिसतोय आणि स्ट्राईक रोटेट करतोय तो नितीन याच्याकडे, अर्थात त्याच्या बॅटमधून एक सुरेख षटकाराची नोंद झालेली आहे। इथे समीकरण पाहूया, येणारे चेंडू आहेत 2 आणि जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 8, अर्थात 2 चौकार, चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने इथे 2 चौकार तुम्हाला मारावेच लागतील। आणि काय घडतंय काय बिघडतंय येणारे 2 चेंडू सांगतील, अर्थात अनिल गोलंदाज अनिल। हो इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे आणि आता मात्र कालिकमाता कालवार संघ या स्पर्धेतून बाहेर जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथून जर कालिकमाता कालवार संघाला कोणी सामना जिंकून देऊ शकतो तर तो स्वतः अनिल गोलंदाज, कारण समीकरण आहे 1 चेंडू आणि 8 धावा, आणि क्रिकेट जगतामध्ये क्रिकेट विश्वामध्ये क्रिकेट खेळामध्ये असा कुठलाच चेंडू नाही की ज्या चेंडूवर 8 धावा येतील। मात्र एखादा दिशाहीन चेंडू नो बॉल फ्री हिट असा काही चमत्कार घडला तर एक संधी उपलब्ध आहे कालिकामाता कालवार संघासाठी निर्माण होऊ शकते। ती कला ते कौशल्य दाखवण्याचं काम गोलंदाज अनिल याच्या मार्फत होते की काय ते पाहूया येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर। दरम्यान यानंतर शनिमाता वल संघाने त्वरित आपला लवाजमा तेलंगणावर खेळपट्टीवर उतरवायचा आहे क्षेत्ररक्षणाच्या रूपात, जिथे आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। तर सोनादेवी टेंभे संघाने
आपण खेळाडू कक्षाकडे रवाना झालेलेच आहात. लगेच फलंदाज शेवटचा एक चेंडू जिंकण्यासाठी आठ धावा. अशक्य असं आहे मात्र इथे रमाकांत इथे चेंडू येतोय अतिरिक्त धाव. मी म्हटल्याप्रमाणे इथे जर याची निंबोली संघाला कोणी हरवू शकेल तर स्वतः गोलंदाज आपल्या चुकीमुळे. इथे समीकरण एक चेंडू सात धावा अर्थात षटकार मारून देखील कालवार संघ विजयी होऊ शकत नाही कारण चेसिंग कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा रमाकांत पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू इथे मात्र सामन्याला रंगत. मी म्हटल्याप्रमाणे इथे जर कोणी हरवू शकेल तर स्वतः अनिल निंबोली संघाला हरवू शकेल आणि हा चेंडू किती महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी हे सांगून जाईल. अर्थात या चेंडूवर षटकार आला तर कालवार संघ निश्चितच या स्पर्धेत टिकून राहील आणि इथून काय घडतंय काय बिघडतंय तर स्वतः अनिल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सांगून जाईल. एखादा खराब चेंडू इथे काहीतरी कला करण्याची विजय पाटील गरज नव्हती. सर एकाच चेंडूवर आठ धावांची गरज आहे. तुम्ही षटकार गेल्यानंतर देखील जिंकू शकता तर काही प्रयत्न असतो पाहूया. अनिल रोमहर्षक रोमांचक सामना एक चेंडू सहा धावा. रमाकांत आणि इथे मात्र फटका फसला आहे आणि इथे एजी निंबोली संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचे कौतुक. पण कालिका माता कालवार संघाला पुढील सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा देताना या स्पर्धेचा आपण सहभाग घेतला त्याबद्दल आभार. तर लगेचच शेळीमाता वळ संघाने आपला लवाजमा खेळपट्टीवर क्रीडांगणावर उतरवायचा आहे. तर सोनादेवी टोंगर संघाने आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी आम्ही एका भव्य दिव्य सत्कार या ठिकाणी करतोय. आरपीआयचे या विभागातील प्रमुख नेतृत्व नारायणजी जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संतोष जोशी याला मी महेश पाटील याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नारायण जाधव जे खंदे समर्थक आहेत या परिसरातील सर्व संघांचे अर्थात गोवे असो सरवली असो पिंपळघर असो की रांडोली असो निश्चितच त्यांना या सर्व चार संघांचा अभिमान असतो. खेळ पाहण्यासाठी सज्ज असतात तत्पर असतात आणि तेवढाच सहकार्य असतो. तर आमचे 1986 सहकारी मित्र SSC दत्तजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान शरद पाटील आम्ही विनंती करतो की त्यांनी करावा. जे आमचे पिंपळगावचे स्नेही आहेत व्याहीही आहेत आणि आमचे मित्रही आहेत असे दत्तजी भोईर. तर उद्या उद्या या घराच्या मैदानावर आपण गोवे संघाला देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जिथे उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असणारा संघ अर्थात विजय पाटील तानाजी पाटील बंडू पाटील दिलीप पाटील. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यापासून रजा घेताना सन्माननीय अतिथी श्रीकांतजी म्हात्रे प्रल्हादजी म्हात्रे साहेब कालवारचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य धन्यवाद. आपण आलात सहकार्य केलात कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आपला पुन्हा एकदा आभार. तर निकेश दिलीप पाटील निकेश पाटील चंदू पाटील संदीप पाटील उल्हास पाटील असे एकाहून एक गुणवान खेळाडूंचा संघ उद्या आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत गोवे. तर झालेल्या सामन्यात एजी निंबोली संघाचा सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय सुनील
12 धावांचं योगदान आणि एक महत्त्वपूर्ण षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये फक्त दोन गडी बाद केलेले आहेत सुनील,